Good night. Madam. Hey, भावड्या काय करू राहिला बे मगापासून अबे स्क्रिप्ट आहे ना बे ते तुझं करू राहिला काय अपमान हे काय स्क्रिप्ट आहे का हा अरे असले 56 स्क्रिप्ट आले तरी आपण घाबरत नाही हे तुला देणं काय एवढं सोपं वाटून राहतं का बे हा अबे ऑडिशन म्हणून राहिलो ना मी बघ ना कसं एका मिनिटात सिलेक्ट होतो तुम्ही एकम बेटा सिलेक्ट हम अबे तुझे का ओळख आहे का बे आज काही जुगाड आहे जुगाड कसला ट्रिक आहे आपल्याकडे ट्रिक कसली ट्रिक बे इमोशनल स्क्रिप्ट आहे ना आव न लय रोतलो या पहिल्या मिनिटात डोळ्यात पाणी काढतो बघ सिलेक्ट आपण पहिल्या मिनिटात डोळ्यात पाणी हा मग काय बोलतो मी कसं शक्य बघ ना ते सिलेक्ट झालं अबे सांग ना प्रोफेशनल सिक्रेट बस काय भावड्या सॉरी सॉरी भावड्या दोस्ताले नाही सांगणार का मी तू कधी आपला दोष झाला ना भावड्या अबे खाली तुला चाय पुसतो ना मग तू खाली की नाही आपली दोस्ती आवडला आवडला आपल्याला मग सांग ना मले ट्रिक कसं असत वाचा वाचा काही वाचा सांग असं नाही पॉइंट सिलेक्ट करायला हा म्हणजे जेव्हा आपण आपल्याला असं डोळ्यात पाणी हवं असतं ना तेव्हा असं एक पॉइंट सिलेक्ट करायला सिलेक्ट केलं आणि त्याच्याकडेच बघत आहे हा हे पापणी पण हलवायची ना पापणीची नाही 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 आणि मग असं हळू हळू पाणी यायला लागतं डोळ्यात पाणी आलं येऊन राहिले येऊन राहिले येऊन राहिले येतोय ना हो मग असं असं कंठ दाटून आणायचा कंठ दाटून येतोय येतोय असा आवाज कापरा करायचा आवाज किरण कापरा खायचा झालं ना झालं ना इमोशनल हा झालं सिलेक्ट खरं बोल राहिला का बे तू चालते आता आतमध्ये जाऊन पकडतोच काय पॉइंट पॉइंट म्हणून राहिलो ना बी गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग अय्या किती वाजले बापरे मला उशीर झाला ना आता ऑफिसला जायचंय नाश्ता काय झालं उशीर कशासाठी अहो ऑफिसला जायचंय ना आता मी कशी जाणार रिक्षा प्लीज मला सोडाल ना काय झालं
मॅडम असं काय करताय आपण सुट्टीवर होत ना. सॉरी मी ते एवढे गाढ झोपले होते ना लक्षातच आलं नाही. आपण लग्न केलंय हे तरी लक्षात आहे ना तुमच्या. अय्या हे कधी झालं? मिस्टर विनय गंमत करते, आय एम सॉरी. काय तुम्ही गंमत, मी एवढा चहा घेऊन आलो तुमच्यासाठी आणि तुम्ही. दॅट इज सो क्यूट. थँक यू सो मच मिस्टर विनय. लव यू. वेलकम. मॅडम तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू का तुम्हाला? हो विचारा ना. हे चहा गरम आहे. थँक्यू. नाही गेले 2 दिवस बघतोय मी तुम्हाला. हो पडल्या पडल्या लगेच झोप लागते. हो ऍक्च्युली ना मी खूप लकी आहे त्या बाबतीत. म्हणजे अशी मस्त पाठ टेकली ना की लगेच झोप लागते. कसं होणार माझ लोचा म्हणजे. या ना चहा घे. झालंय चांगलं खूप मस्त झालंय. ओके थँक्यू. वेलकम. ठीक आहे पावड्या. लाईट आहे, उभं राहिलं, कॅमेरा आहे. रेडी सर. सर तुम्ही तू राजा. राजा राईट. राजा फ्रॉम नागपूर. मी काय म्हणतो राजा. सर 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 मला एक चान्स द्या ना सर. सर गेल्या वेळेस झालं ते नाही होणार ना सर. आपण तसं नाही करणार. आपण पाठ करून आलोय सर. आपल्याला कामाची लई गरज आहे सर. एक चान्स द्या ना आपल्याला सर प्लीज सर. नक्की. अहो म्हणजे काय सर तुम्ही आपल्याला जे गेल्या वेळेस दिलं ना ज्ञान म्हणून राहिलो मी. तुम्ही जे आपल्याला ज्ञान दिलं ना त्याच्यानंतर आपण आपल्यावर एकदम बंबाट मेहनत घेतली आहे. म्हणजे काय केलं तू? म्हणजे खूप मेहनत घेतली आपण. आपण कविता पाठ केल्या, आपण नाटकातले उतारे पाठ केले, आपण आपले मित्र आले राघव विनय आपले सगळे मित्र आहेत ना त्यांना म्हणून दाखवलेत. आपण सर शिक्षण घेतलंय आपल्यावर. घेतलं का शिक्षण? काम केलंय सर. आता आपण नाही विसरणार आपल्याला एक चान्स द्या सर. मग काय कर. करूया. हाऊ सर. रोल. इट्स रोलिंग अँड ऍक्शन. तुम्ही मला लाख वेळा समजवलं तरी मी तुमचं ऐकणार नाही. तुम्ही टॅक्सी नाही चालवायची म्हणजे नाही चालवायची. ज्या मुलासाठी तुम्ही कबाड कष्ट केलेत तो मुलगा आता कम. कट 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 सर. हे काय? अरे इमोशन इमोशन पाहिजे. इमोशनल पॅच ना. इमोशन्स पाहिजे. इमोशन्स. हाव सर. सर इमोशन आहेत ना आपल्याकडे? आहेत. हाव त्या खिशात घेऊन आलायस. सर रेडी सर. रोल. अँड रोलिंग. राजा कॅमेरा बघ. कॅमेरा बघ. इकडे तिकडे काय बघतोय? हा Rolex and action. मी लाख वेळा समजावलं तरी आपण ऐकणार नाही तुमचं. ए राजा कॅमेरात बघून बोलायचं. कुठे बघतोस तू? सर डोळ्यात पाणी. अबे सर इमोशनल पॅच आहे ना. ते डोळ्यात पाणी आणायचं होतं ना. मी ते पकडलं बी होतं ना. पॉइंट. हो ना. मेथड ऍक्टिंग. हा मला माहित नाही ते आपल्याला. हाव सर पॉइंट. अरे राजा डोळ्यात पाणी आणण्यासाठी असं इकडे तिकडे बघून नाही उपयोगाचं. आत डोकावलं पाहिजे स्वतःच्या आत. अरे अंतर्मनात. अंतर्मनात म्हणतोय डोकावलं पाहिजे स्वतःच्या. सर डायलॉग पाठवतो ना माझे.
पॉइंट भी पकडला होता, डोळ्यात पाणी भी येऊन राहिलं होतं की तुम्ही कट म्हणले, मग ते इमोशनच नाही आलं ना. नाही 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 तसं नाही म्हणत आहे. मला सांग तुला कधी दुःख झालं है? त्रास झालाय कधी? रडला? हाव हाव सर. सर ते दरवर्षी दरवर्षी मे मध्ये आपल्याला दुःख होऊन राहायचं नाही, आपण लय रडायचो मे मध्ये. हाव ना, रिझल्ट लागायचा ना आपला, आपण फेल झालेलो असायचो, आपला बाप आपल्याला एवढं मारायचा ना, आपण नदीवर जाऊन रडायचो. आपल्याला राजा राजा तुला दर्द दर्द झालाय का कधी? म्हणजे त्रास झालाय का कधी? अंतर्मन असं पिवटून निघालंय का की ज्याच्यामुळे तू खूप असं म्हणजे खूप रडला आहेस आणि खूप खूप त्रास झालाय, असं दर्द झालाय का कधी तुला? दर्द तू कसं शोधायचं सर? ते मी नाही सांगणार तू, तुझं तुला शोधायला लागेल. एक काम कर, वेळ घे, आपण उद्या तुझी ऑडिशन करू. हा तू ना तू दर्द शो उद्या. हा काय ना राजा, असं बोर्ड काम करून नाही उपयोगाच, फील यायला पाहिजे, फील दर्दचा फील. चालतंय सर. हा दर्द 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 सर. हा सर आपण दर्द शोधणार सर. हा चालेल. येस एवढे आपण दर्द शोधणार, आपण आपण दर्द शोधणार सर, आपण देणार दर्द दर्द सगळं. काय म्हणले सर तुम्ही? पिवटून पिवटून. हो सर दर्द. भाभी हाय, शॉपिंग गेला? हो ना. अरे राजा ती बॉटल खूप गार आहे यार, तुला त्रास होईल, घसा वगैरे बसेल राजा. भाभी बसू दे, दर्द दर्द. हो बर, ते सगळं सोड, तू चहा घेणार आहे? चालतंय चालतंय भाभी. इतका उकळ चहा, इतका उकळ की बसलेला घसा भाजला पाहिजे, भाजला. दर्द दर्द. हो ठीक आहे. अरे राजा काय करतोय? भाजलं ना? भाजू दे बाबी भाजू दे. दर्द दर्द. तुम्हाला चाय दे, मी कामाला लागतो. अबे मजा ना आली बे. अब कहा बच के जाओगे भावड़िया, अभी तो दर्द गारंटी के साथ. अबे राजा एक दोन. काय चाललंय आणि काय हातोडी टाचणी खिळे? भाभी दर्द दर्द. हाव मी दर्द वाकून राहिलो ना बे, आणि हे सगळं माझ्या दर्दचं सामान आहे ना बे. दर्द आता ऑडिशनला गेलो होतो ना बे, मोठा डिरेक्टर आहे बे, त्याने मला सांगितलं की राजा तू करून तर चांगला राहिला, दर्द माझे दर्द कोरडं कोरडं वाटून राहिलं होतं ना, इमोशनल पॅच होता म्हणून मी दर्द शोधून राहिलो ना. भाभी ये हे घे, हातोडा घे, इकडे मार, एक एक असा मार. एक मिनिट थांब, तू ऑडिशनला गेला होतास? हो ना. त्यांनी दर्द हवा सांगितलं. राजा तू शुअर आहेस ना ते याच दर्द बद्दल बोलत होते?
भाभी अबे अबे तुले माहिती का दर्द काय असतो ते अबे मला सांग ना मग आपल्याला अर्जंट मध्ये खूप सारा दर्द पाहिजे असा सांगता नाही येणार जाऊ दे पण काय असतो ते सांगू शकते कसा होतो अबे 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 तू बस अबे तू बस तू शांत हो आणि मला सांग दर्द काय असतो हा सांगते दर्द म्हणजे हा एखादी आवडती व्यक्ती हो आपल्या आयुष्यात ना हे बघ दर्द ना नकारात असतो हा म्हणजे एखादी आवडती व्यक्ती आपल्या आयुष्यात ना कायमची निघून जाणार असेल तर कसं दुःख होतो ना खूप खूप त्रास होतो ना तो खरा दर्द नकारात आवडती व्यक्ती म्हणजे जेव्हा मिस्टर विनयनी मला साखरपुड्यासाठी नकार दिला होता ना तेव्हा खूप दुःख झालं होतं मला म्हणजे खूप त्रास झाला होता रे म्हणजे सुचतच नाही काही खूप त्रास अबे अबे तू तर मला सांगितलं दर्द काय असतो ते अबे दर्द होतो जवळची व्यक्ती नकार एक मिनिट राजा राजा ऐक ना भाभी चालो दर्द चुदाला अरे राजा दर्द दर्द राजा पूर्ण ऐकूनच नाही घेतलंय नी दिलासा दर्द तुम्हाला कोण दिले दिलासा दर्द अरे काम कर ना बावड्या जा कुठल्या तरी पोरीले विचार मग ती मला नाही म्हणे मला मारेल निघून जाईल मग तुले तर तू पावड्या अबे मी सॉलिड आहे नाही बे इट्स मले मासा तर तेल राजा येस मी राजा हो कोणत्या देशाचा देशाचा नाही ना मी तुम्हा दिला सर रिअली तुला माहिती मी सुद्धा या राजाची राणी शोधून राहिली तुले जेव्हा पाहिलं तुले जेव्हा पाहिलं तेव्हा माझं हीच 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 या राजाची राणी होऊ शकते का पण असं का वाटलं तू स्वतःला आरशामध्ये नाही बघितलं का दिसून राहील आपण जेव्हा एवढा होतो त्यापासून माझं स्वप्न तू यार की सुंदर पोरगीच माझी गर्लफ्रेंड असा तुले तर शोधत 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 मी मुंबईला आलो ना ओ खरच अबे तुझे हर नावाने डोळे गुलाब नजरेतली शराब अबे तुझ कौतुक करावं तेवढं कमी आहे ना बे थँक यू थँक यू लोचा आय लाईक इट पण ना तिकडचा 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 बोल तर 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 ते बोल 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 माझा बॉयफ्रेंड आहे आणि तो आता कधीही इथे येऊ शकतो
तो माझ्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे. तुम्ही प्लीज दुसऱ्या टेबलवर बसता का? अबे तो बॉयफ्रेंड आहे म्हणजे इथे आल्यानंतर मला मारू शकेल ना? अबे अबे म्हणजे तेच मला दर्द हवाय. तुझ्यासाठी मार खायला मी तयार आहे. नाही पण माझ्यासाठी त्याने तुला मारलेलं मला नाही चालणार. अबे तर काय बोलून राहिली बे? नाही मी मार खायला तयार ना बे. हा माझा नंबर आहे. नंबर कॉल मी भेटू लवकरच. अबे कशी मोठी आहे तू? मला हार्ट ब्रेक हवा होता. दर्द हवा होता. दर्द तुला माहितीये का? दर्द. तू तर मला नंबर देऊन राहिली. तुझं नाव सांगतो तुझ्या बॉयफ्रेंडला. तुम्ही ऑर्डर का दिली? मग पैशाचं पाकिट घरी राहिलं बहुतेक. काय लग्नाचं आहेर करताय? पाकिटच नकोत पैसे, असंच द्या. चला हो पैशाचं पाकिट घरी राहिलंय. पाकिट घरी राहिलंय हो. काय धर्मशाळा का फुकट खायला? तुम्ही येता कशाला? पूर्ण इम्प्रेस करायला? नाही चल एक काम कर. हा आतमध्ये घे आणि भांडी घासायला फुकट थोडं नाही आलो इकडे. मग आता घरी जातो तुमचे पैसे देतो मी. मला काय माहित नाही काय काय घरी जातो काय? हे हे यांच्या कपाळावर गेले का हे? मूर्ख आहोत आम्ही. नाही हो हवं तर मोबाईल ठेवा. दर्द भावड्या सगळे पैसे तुला. टिप पैसे देऊन टाकले भावड्या. भूक लागून राहिली ना. रुपया दो रुपया कुछ भी देके जाओ. अरे अल्लाह तुम्हारा भला करे. गरीब को देके जाओ. अरे बेटा देके जाओ ना गरीब को. अरे लंगड़े बाबा को देके जाना. ये अल्लाह के नाम पे दे दे बाबा. भगवान के नाम पे दे दे. दर्द भूख भीख के नाम पे दे दे. भगवान के नाम पे दे दे. भगवान तेरा भला करेगा. मग कशी झाली अशी प्रॅक्टिस? एकदम मस्त. अरे पोरं सॉलिड आहेत. त्यांना जसं कळालं की कॅफे आता माझ्याकडे नाहीये तसं त्यांनीच इनिशिएटिव्ह घेऊन कामं शोधायला सुरुवात केली आहे. काय सांगतोस? आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट मधून मला दोन नवीन शोज पण मिळाले. दॅट्स अ ग्रेट न्यूज. भारी. म्हणजे आम्ही अजून दोन नवीन बॅचेस सुरू करायचं पण प्लॅन करतोय. त्याच्याच कामाला लागलेत सगळे. खरंच यार मला खरंच वाटलं नव्हतं की ते सगळे माझ्यासाठी एवढं करतील. कमाल आहे. कमाल त्यांची नाही राघव, कमाल तुझी आहे. तुला कल्पना पण नाही आहे की तू लोकांसाठी सतत किती करत असतोस ते. अरे काव्या काय काव्या. हे बघ ना, तुला मदत लागली तर लगेच अशी आर्मी तयार होते. हे काय उगाच नाही. एनिवे ए मस्त फिरायला जाऊयात. मूवी बघूया. जंगली जवानी टाइप्स. ओके ओके ओके. शॉपिंग मग विल गो फॉर वॉक यू अँड मी. मला तशी भरभरून बोलायचं. ओके मेरी जान. आपका हुकुम सराखो. आय आय लेट्स गो. चल. अरे कोई तो दो लंगड़े बाबा को कोई देके जाए. रुपया दो रुपया पांच रुपया.
अरे कोई तो देके जाओ लंगड़े बाबा को, अरे लंगड़े बाबा को कोई पैसा देके जाओ, ये सुबह से खाना नहीं खाया लंगड़े बाबा ने। मांगो मांगो। अरे लंगड़े बाबा को देके जाओ रुपया, दो रुपया, पांच रुपया, अरे भाई कोई तो देके जाओ लंगड़े बाबा को, अरे लंगड़े बाबा का कोई देके जाओ रुपया, दो रुपया, पांच रुपया, अरे कोई देके जाओ। भगवान के नाम पे दे दे बाबा, भगवान के नाम पे दे दे। कल तक सब ठीक था लेकिन आज ताने ताने के लिए मोहताज हो गया ये बंदा। अभी दर्द जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा। बावड़िया दर्द दर्द एक, कल से कुछ कहा नहीं था बाबा, आज देखो बहुत भूख लगा है, बहुत भूख लगा है, दर्द दर्द। ए बावड़िया अबे गायला दे दे बे, बावड़ा काय तरी दे, तुम एक पैसा दो कि वो 10 लाख देगा। बाबा दर्द बाबा, अरे जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला। ताई दर्द भगवान के नाम पे दे दे बाबा, अरे कुछ नहीं दे सकते तो अपना दर्द तो दे दे बाबा, मुझे अपना दर्द दे के तुम हंसते हंसते जाना बाबा। अरे जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला। बावड़िया एवढा दर्द गोळा केला का बे तू, तुले तो जमून राही तर मी ऑडिशनला जाणार आणि दर्द दर्द ठेवणार गावा। कुछ तो दे, अबे दे ना बे। ए, तेरे को गंजा टपोरी ने भेजा है क्या? है? गंजा टपोरी? आई सॉलिड नाउ बे, ए कौन है बे? मतलब नया है, चल उठ इधर, भीख नहीं मांगने का उठ। अबे काहे को बे? ए, ये गंजा टपोरी का एरिया है समझा क्या? चल तेरा नाम क्या है? अपना नाम राजा। राजा नाम राजा है और भीख मांग रहा है यहाँ बैठ के, लौट गया। अबे काय को बे, आपन तो इकडेच भीख मांगणार ना भावड्या, आपल्याला आवडला या रस्ता। ए ये हमारा एरिया है समझा क्या, चल फट। अबे कशाला बे, इथे काय तुमची नाव लिहिली आहेत का? ए काय मी बोलून राहील। ए ज्यादा शान पट्टी मत कर, हा धंदे के टाइम धंदा खोटी मत कर। ए कशाला बे, हा मी तर इकडेच बसून भीख मागणार, तुमच्या बापाचा रस्ता आहे का बे? अबे मार मले दर्द पाहिजे।
बिचारा मार खातोय. सोड ना, त्यांचं रोजच आहे. आवाज ओळखीचा वाटतोय का? मला ओळखीचा वाटतोय का? अबे मार, मले तर पाहिजे. अरे आवाज नाही, अख्खा माणूस ओळखीचा. तुम्ही मला मारा, मला दर्द पाहिजे, दर्द मारा. आणि हे काय तुझ्या चेहऱ्यावर? हे तर समाधान आहे ना बे. तू भिकाऱ्यांकडनं मार खात होतास वही ना मटू. हे तलाश म्हणजे? अरे भावड्या, ते तुम्हाला काय करायचंय? इकडे दे, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय फिरायला हीच जागा मिळाली का बे? अरे किती मस्त मारून राहिले होते भावड्या लोक मला यार. मस्त दोन तीन हाड मोडली असती ना, अजून कुठेतरी दर्द मिळाला असता ना. मला आता कुठे दर्द म्हणजे काय? ते काय लागलंय मला भावड्या? अरे पण आता मला परत फिरायला लागणार दर्द छोडण्यासाठी तुमच्यामुळे. आता मी चाललो दर्द छोडायला. तिकडे येऊ नये का? राजा, अरे राजा, ए राजा कुठे? मी चाललो दर्द छोडायला ना भावड्या. अरे तुझी तुझी काय, तुझी काय? मलाच दर्द झाला रे. ते जॅकेट लागलं का तुला? हो, त्याचं जॅकेट. काय चाललंय या माणसाचं? बाप्पा, तू या भरोशावर जिंदगानी मला दर्द दे. अबे मले दर्द दे ना बे. ए भावड्या, ए अबे दर्द दे बे. ए दिखता नहीं क्या? अबे दिखता नहीं, समझ नहीं रहा कुछ? इधर चलते रहता है, अभी कुछ हो जाता तो हाँ कैसे भी चलते रहता है रोड पे आके. अबे पौड़ा, मले दर्द सब होता ना तू दिला मले. अबे 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 ए धीराचा फोन आला तुझ्या. काय म्हणते तू का भाऊजी? हॅलो, हा तू क्या बोल? दादा बोलून राहिलो. दादा? कोणाचा दादा? हे बघ, मी आजपासून तुला दादा मानत नाही. काय झालं बे, असं का बोलून राहिला भाईदाडावानी? मला या पुढे तुझ्याशी बोलायचं नाहीये. अरे काय झालं ते सांगशील का नुसतंच रान पेटवत सुटशील? मी काय बी करीन, तुला काय करायचंय? नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही बोलायचं. नाही बोलायचं तर फोन कायला गेला मग? अहो बोल. बरोबर आहे ना तुझं? बरोबर आहे तुझं. मी कोण आहे तुझा? कोण आहे कोण मी तुझा? एकटा एकटा इनाचं लग्न लावून मोकळा झाला. साध मला कळवतो पण आलं नाही तुले. काय झालं सांगा ना. थांब जरा. हॅलो तू क्या, ऐक ना. अरे बाप्पा घाई घाई झालं ते सगळं. नाही कसली घाई झाली होती बे तुले? हा साध पाठच्या भावाला कळवतो पण आलं नाही तुले, कसली घाई झाली होती? नाही ते काय बी नाही, मी आता गावात जाऊन सांगणार आहे की तुझा माझा इथून पुढे काय बी संबंध नाही. काय बोलतो तू क्या? असं काय करू नको, बरं दिसत का ते गाव किल्ला? हो का? मग काकाला न सांगता पुण्याचं लग्न लावून दिलं हे बरं दिसलं होय. अरे तू क्या, त्याला काहीतरी तर कारण असेल ना म्हणून असं केलंय. मग मला सांग, तुला कोणी सांगितलं बुवा? म्हणजे मला कळायलाच पाहिजे नव्हतं असं म्हणायचंय तुले? तसं नाही, पण तुला कळलं कुठून बुवा? असं कळायला काय आलं पाहिजे? तुझ्या पोट्याने ते नेटवरती फोटो टाकले होते, मले सावजीने दाखवले ते. काय ठीक आहे, इन्याला सांग काकाने अभिनंदन केलंय त्याचं. आपडे शेवटच आहे, पर तोंड नको दाखवूस म्हणाव त्याला. ठेवतो फोन. ऐक ना तू क्या, मी काय म्हणतो तू क्या? हॅलो तू क्या, फोन. काय झालं सांगा ना. मला काय विचारते काय झालं म्हणून, तुझ्या पोट्याला विचार.
साधं लग्न करायचं साधं लग्न करायचं आणि सगळ्या लग्नाचे फोटो टाकून बसला तिकडे नेटवर. हा मग काय बापाने आयुष्यभर लग्न लपून ठेवायचं का? मग त्याच्या आधी गावातल्या लोकांना नातेवाईकांना विश्वासात घ्यायला नको. आता तो तू क्या संबंध तोडायला निघाल सांग त्याले समजून. हा तर तुमचा भाऊ आहे ना तुम्ही समजा त्याले. हा कार्टन लग्न करत नव्हतं तरी डोक्याला ताप लग्न केलाय तरी डोक्याला ताप का? ए विनया विना बाहेर ये पहिले बाहेर ये. काय काय झालं काय झालं? हे कोर्टातलं लग्न तू कोणाला विचारून केलं? कोणाला विचारून लग्न केलं कोर्टातलं? असं काय करतोय? मला आणि आईला विचारलं होतं ना. मला विचारलं होतं जो काय गोंधळ घालायचं तो घाला. हा पोट्टा मा पोट्टा ऐका ना एक मिनिट मला एक्झॅक्टली काय झालंय प्लीज सांग. काय झालंय? ते लग्नातले फोटो तू ते मोबाईल मध्ये कसले नेटवर्क काय टाकले ते काकाच्या पोट्याने काकाला दाखवले. आता पुतण्याच्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून मायाची समज तोडून राहिलाय. अहो पण मग तुम्ही का नाही बोलवलं काकाला? मिस्टर विनय बघ बघ कसा बोलतोय मिस्टर विनय. मी का नाही बोलवले काकाला? मी का नाही बोलवलं? हे ऐकलं का तुझा पोट्या काय बोलतो? ऐक सगळं सोपच आहे. अबे त्याले सांगितलं असतं तू तू इथे आला असता इथून लग्नाच्या मंडपातून उचलून घेऊन गेला असता तुले गावाला लग्न केलं असतं हे लग्नच होऊ दिलं नसतं त्याने. मी काय म्हणते आपण काढूया ना काकांची समजूत. हे बघ तुले तू मध्ये पडू नको मी तुला सांगतोय पोट्याने गावात माझं नाक कापलंय. अहो बाबा असं काय करताय तुम्ही? तुम्ही होतात ना लग्नाला तुम्हीच परवानगी दिलीत ना सगळ्यासाठी. मग तेव्हा मले काय माहिती तुझा काका हा असा निर्णय घेऊन बसेल ते. तुझ्या ना कोर्टातल्या लग्नाने सगळा घोळ करून ठेवलाय. आता गावाले परत लग्न करायला पाहिजे आपल्याला. काय बाबा हो लग्नाचा खर्च नको म्हणून कॅफे वर लग्न केलं ना आपण. आता परत लग्न करायचं म्हणजे अजून केवढा खर्च होईल? हे मले काय माहित नाही लग्न परत करायचं म्हणजे करायचं. जा माझा अप्पा अप्पा मी काय म्हणून राहिलो ते बाई तुला सांगितलं ना मध्ये पडू नको. अप्पा ऐकून घ्या मी काय सांग. त्याला लागलंय ते दाखवतोय तो ये इथं ये. अरे जगाला लागलेलं कळतंय तुला दिसतंय मला लागलेलं दिसते तुले. राजा काय झालं तुला कसं लागलं? भाभी दर्द. मस्त मजा येणार आहे. वातावरण तर क्लास असणार आहे. मॅडम. हा काय लपवतय? कुठे काय काहीच नाही. मी आले हा जरा जरा विनय. अरे काय काय बघताय? नाही ते माझे कुठले कपडे तुमच्या बॅगेत आलेत का बघत होतो. नाहीयेत
मी नाही चेक केलं नाही. अच्छा कशाला ठेव नाही म्हणजे ते असू दे ना म्हणजे ज्या गोष्टी नाही लागणार आहेत ना त्याच वजन कशाला ना. त्याच काय वजन आहे गाऊनच. कसही हा गाऊन घालून कुठे फिरायला जाणार होत ना आपण. नाही पण म्हणजे मला ठीक आहे. मला मला या गाऊन मध्ये बघायचंय. मला चालेल पण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर. चालेल फक्त थोडी पाठ बघावी लागेल. लव यू. चालेल ना. हॅलो. हा मीच आहे विनय. हा बोला ना. सगळ्या बॅग वगैरे आमची एक. अहो पण असं नाही नाही अहो पण आमचं सगळं हे अहो अहो असं काय कर. ठीक आहे. काय झालं कोण होत ते. आपण ज्या ट्रॅव्हल एजन्सी मधून हनीमून पॅकेज घेतलं होतं ना त्यांचा फोन होता. ते म्हणतात की तुमची टूर कॅन्सल करावी लागते. का. ते केरळ मध्ये वादळ आलंय ना तर ते म्हणतात की आम्ही साऊथला जाणारे सगळे टूर्स कॅन्सल करतोय तर त्यात तुमची पण कॅन्सल करतोय. आता काय करायचं. आता काय हनीमून कॅन्सल.